बुधवार को पूर्व राज्य मंत्री संजय देशमुख की अगुवाई में शहर के चुनिंदा व्यापारी बंधुओं ने तहसीलदार राजेश वजीरी को ज्ञापन सौंपकर मिनी लॉकडाउन के कड़े निर्देशों पर आपत्ति जताई। इस दौरान आगामी 3 दिनों के भीतर व्यापारी वर्ग, गरीब तथा सामान्य विक्रेताओं और मजदूर पेशा लोगों की आर्थिक समस्याओं के निराकरण की मांग भी उठाई गई है। कोरोना संक्रमण का संकट थमने का नाम नहीं ले रहा है। ऐसे में ब्रेक द चैन मुहिम के जरिए राज्य सरकार द्वारा 5 अप्रैल से मिनी लॉकडाउन का आगाज हुआ तो है, लेकिन राज्य भर के छोटे बड़े व्यापारी, विक्रेता, मजदूर पेशा लोग और सामान्य नागरिकों में इस पहल को लेकर बड़े पैमाने पर नाराजगी देखी जा रही है। यवतमाल जिले के दिग्रस शहर में भी इस संदर्भ में पूर्व क्रीड़ा राज्य मंत्री संजय देशमुख की अगुवाई में बुधवार को चुनिंदा व्यापारियों ने तहसीलदार राजेश वजीरे को ज्ञापन सौंपकर आगामी 3 दिनों में कथित मिनी लॉकडाउन में जारी किए गए सख्त निर्देशों में बदलाव करने और व्यापारी वर्ग सहित सामान्य नागरिकों की मुश्किलों को आसान करने की मांग की है। इसके साथ ही संजय देशमुख ने कथित मांगों को सरकार तथा प्रशासन द्वारा पूरा नहीं किए जाने पर दिग्रस सहित दारवा, नेर तहसीलों के साथ ही जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकालने की चेतावनी दी है। आज की परिस्थिति तुम्हारा सर्व पत्रकार बांधवांना सुद्धा माहिती आहे की जे छोटे मोठे व्यावसायिक करणारे लोक आहेत किंवा मोठे दुकानदार आहेत, अत्यंत अडचणीचा सामना या सर्व लोकांना या ठिकाणी करावा लागत आहे। आणि हा हे सर्व रोष या ठिकाणी पाहिल्यानंतर आम्ही सुद्धा निर्णय घेतलेला आहे की शासनाने जे काही जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये 3 दिवसाच्या आत जर शासनाने हे धोरण बदलवलं नाही तर या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि प्रत्येक तहसील कार्यालयावर संजय देशमुख मित्रमंडळ असो, व्यापारी संघटना असो, या भागातील सर्व ज्या काही सामाजिक संघटना आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन जे आमच्या व्यापारी मित्रावर अन्याय होत आहे त्याला वाचा फोडण्याचं काम सुद्धा आम्ही 3 दिवसाच्या नंतर या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपात करणार आहे। म्हणून आमची शासनाला विनंती आहे की जे धोरण तुम्ही स्वीकारलेला त्याच्यामध्ये बदल कुठेतरी झाला पाहिजे, निदान कमीत कमी 10 ते 3 तरी त्यांना सुविधा दिली पाहिजे। शनिवार रविवार जे काही 2 दिवस आहे ते 2 दिवस लॉकडाऊन करण्यासाठी व्यापारी मित्र व्यापारीसुद्धा या महाराष्ट्रातले व्यापारी असो, जिल्ह्यातले व्यापारी असो, त्यांचासुद्धा पाठिंबा या ठिकाणी आहे। परंतु छोटे मोठे एखादा उद्योग जर बंद पडला तर त्या उद्योगाचा परिणाम त्या ठिकाणी गरीब आणि सामान्य माणसावर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पडत आहे। आणि एकीकडे आपण पश्चिम बंगालमध्ये पाहतो एवढ्या मोठमोठ्या सभा होऊन राहिल्या, सर्व गोष्टी होऊन राहिल्या, मग हे व्यापारी लोकांवरच निर्बंध का, बाकी लोकांवर नाही? आणि अर्धे तर दुकानं व्यापारी या ठिकाणी सुरू आहे, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कायद्यात पळवाटा काढून त्या ठिकाणी काही लोक त्याचा फायदासुद्धा घेत आहे। परंतु जे सच्चे व्यापारी आहे, जे चांगले व्यापारी आहे, जे शासनाच्या नियमाचा उल्लंघन करू इच्छित नाही त्यांच्यावर एक प्रकारचा हा अन्याय या ठिकाणी होत आहे। म्हणून त्या दृष्टिकोनातून आमचा या ठिकाणी छोटे मोठे व्यापारी जे मंडळी आहे, मोठे दुकानदार आहे, यांना पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही निवेदन जिल्हाधिकारी तहसीलदाराच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी देणार आहे। शासनाचे नियम धोरणं, शासनाच्या ज्या काही अध्यादेश आहेत त्याचं काटेकोर पालन करून आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येनं न येता 5 लोकच या ठिकाणी येऊ, या ठिकाणी आम्ही निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी करत आहे। आणि 3 दिवसानंतर जर आमच्या मागणीचा विचार झाला नाही तर दिग्रस, दारवा, नेर या तिन्ही ठिकाणी आणि यवतमाळ जिल्ह्याच्या कार्यालयावर सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपात सर्व लोकांना घेऊन त्या ठिकाणी आम्ही आमच्या व्यथा या ठिकाणी मांडू। गौरतलब है की पूर्व राज्य मंत्री संजय देशमुख की इस पहल में लॉकडाउन के कठोर निर्णयों के चलते गरीब तथा आम नागरिकों और मजदूर पेशा लोगों की आर्थिक समस्याओं के निराकरण की मांग शामिल है। वहीं कोरोना संक्रमण की रोकथाम में प्रशासन को पूरा सहयोग देने की तैयारी भी उन्होंने दिखाई है। बहरहाल इस मौके पर संजय देशमुख के साथ फारूक नागानी, यतीन कुमार गड्ढा, शरद पद्मावार सहित अन्य व्यापारी बंधु उपस्थित थे। दिग्रस से BCN न्यूज के लिए जुबैर खान की रिपोर्ट।